नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 मार्च 2021, वार मंगळवार, तिथी नवमी, विक्रम संवत 2077 प्रमाणी, शके संवत 1942 शर्वरी, पक्ष शुक्ल पक्ष, अमांत महिना फाल्गुन, पूर्णमांत महिना फाल्गुन, चंद्र राशी मिथुन, सूर्य राशी मीन. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी आपली छाप सोडता आली पाहिजे. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. स्थायी समिती सभापती सचिन रासने यांनी दिनांक 22 मार्च 2021 रोजी 2020-21 सुधारात अंदाजपत्रक व सन 2021-22 चे अर्थसंकल्प अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत महापौर चेतन गावंडे यांच्याकडे सादर केले. अमरावती महानगरपालिकेचा वर्ष 2020-21 सुधारित व वर्ष 2021-22 925.94 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत आज प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करताना सदस्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून काही बदल सुचवले, तसेच काही विषयासाठी नव्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जीएसटीच्या संदर्भात जे लागू झालं त्याच्यानंतर आपण द्यायला शुल्क घेऊ शकत नाही या संदर्भाचा एक आपलं मत होतं. परंतु माझं असं मत आहे की इतर तालुक्याप्रमाणे नवीन जे होल्डिंग लागून झाले, आता प्रश्न असा उदय तुम्ही ऐकून 2-3 त्या बैठकीत झाला. आता ते द्यायला जर कोणाचे नाते व्यक्ती आमची प्रामाणिकपणे इच्छा राहते की बाबा उत्पन्न आलं पाहिजे आणि आता नवीन जे होल्डिंग लागून झाले त्याच्यावरही आपली काही कारवाई नाही आहे, काही वसुली नाही आहे त्याच्यापासून. ठीक आहे, जुने जेवढे होल्डिंग लागले होते ते नाही करण्याच्या इथपर्यंत ठीक होत, परंतु नवीन महापौर साहेब सभापती साहेब त्या तो ठप्प पडला तो डिपार्टमेंटर. कारण की मी तुम्हाला सांगतो याच्या आधी त्या डिपार्टमेंट पासून कमीत कमी 80 लाख रुपयाच्या जवळपास उत्पन्न होतं आपल्याला मागच्या 2 वर्षाच्या आधी, पण आता काही इश्यू नाही. सभापती महोदय जर आपल्याला टॅक्स नाही लावत आहे तर आपली व्यवस्था करणार पीओटीवरची, म्हणजे जागा आपल्या रोड डिव्हायडर मध्ये आपली महानगरपालिकेत अद्यापही संगणीकृत प्रणाली योग्य रीतीने राबविण्यात येत नसल्याचा मुद्दा यावेळी नगरसेवक प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, मिलिंद चिमोटे, चेतन पवार या सदस्यांनी उपस्थित केला. त्यानुसार येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत महानगरपालिकेतील सर्व महत्वाच्या विभागांचे संगणीकरण करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सभागृहात दिली.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक नवा लोकशीर्ष तयार करून त्या अंतर्गत 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे महापौर चेतन गावंडे यांनी सभागृहात सांगितलं. महत्त्वाचं उत्पादन महानगरपालिकेचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पुढील वर्षात सार्वत्रिक निवडणूक असल्याने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा या अर्थसंकल्पात असतील अशी अपेक्षा होती. मात्र हा अर्थसंकल्प मूळ अंदाजपत्रक म्हणून सादर करण्यात आला. मूळ मंजूर रकमेपेक्षा सदस्यांनी मागणी केल्यानुसार काही प्रमाणात रकमेत वाढ देखील करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आलेल्या किती बाबी पूर्णत्वास जातात हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. अमरावती महानगरपालिकेचा सन 2021 सुधारित आणि 2021-22 अंदाजपत्रक आज सभागृहामध्ये स्थायी समितीचे सभापती सचिन रासने यांनी मांडला. अमरावतीकरांच्या आशा आकांक्षाला समतोल न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प याचं वर्णन करावं लागेल. अमरावतीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्पामध्ये आजच्या विशेष करून आपण पाहिलं असेल तर अमरावतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये एक नवीन शीर्ष तयार करून त्यामध्ये 5 कोटी रुपयाचं प्रावधान आजच्या अर्थसंकल्पामध्ये केला. त्याचसोबत अमरावती शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागनिहाय टॅक्स कलेक्शनचं सेंटर असावं आणि हे सगळं संगणकीकृत असावं यासाठी 5 कोटी रुपयाची सुद्धा तरतूद आजच्या अर्थसंकल्पामध्ये ठेवली. त्याचसोबत अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे हृदयरोग किडनी ब्रेन ट्युमर आणि या संदर्भाचे जे रुग्ण असतात त्यांना आर्थिक मदत करावी या उद्देशाने रुग्णांना 5,000 रुपये आम्ही आजपर्यंत देत होतो ते 5,000 रुपयाला वाढून आम्ही 10,000 रुपये प्रत्येकी देण्याचं ठरवलेलं आहे. त्याचसोबत कोरोना विषाणूच्या संदर्भामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापर्यंत कोणी पोहोचलं असेल तर ते आमच्या आशा वर्कर आहेत आणि यांना या काळाचा प्रोत्साहन म्हणून आम्ही 1,000 रुपये त्यांच्या मानधनामध्ये वाढ आजच्या अर्थसंकल्पामध्ये ठेवलेली आहे. त्याचसोबत जे गरीब रुग्ण असतात ज्यांना जे रुग्ण पॉझिटिव्ह झाले त्यांना काही औषधं लागत असेल जसं मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या लागत असेल तर त्या आम्ही आमच्या आशा वर्कर किंवा शहरी आरोग्य केंद्र किंवा सुपर हॉस्पिटलमध्ये जे आमचे डॉक्टर अजय जाधव त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतात त्यांच्याजवळ आम्ही मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटोकॉलनुसार लागणाऱ्या दुसऱ्या औषधोपचार त्या ठिकाणी अगदी मोफत त्यांना देऊ. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प आपण पाहिला असेल
तर अतिशय विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. अमरावती महानगरपालिकेच्या बजेट सभेत आशा वर्कर्सच्या मानधनमध्ये 1000 रुपयाची वाढीसह शहरात CCTV साठी 5 कोटीची तरतूद केली असल्याची घोषणा महापौर गावंडे यांनी केली आहे. सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळून सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकाधिक पाणी वापर संस्थांना चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा अभियंत्यांनी इतर विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवावी असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखेडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, सुनील राठी यांच्यासह अनेक उपअभियंता यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की जिल्ह्यात कार्यरत पाणीपावर संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. ते सर्वप्रथम वाढविणे क्रमप्राप्त आहे. सर्वत्र पाटचाऱ्या निर्माण होऊन शेतीचे सिंचन वाढविणे आवश्यक आहे. ही कामे मिशन मोडवर केल्याशिवाय पूर्णत्वास जाणार नाहीत. त्यामुळे जलसंपदा अभियंत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ही कामे हिरिरीने पूर्ण करावीत. केवळ आपले कार्यक्षेत्र एवढेच आपले काम अशी भावना ठेवू नये. जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे. पंतप्रधान आवास योजनेसह सर्व ग्रामीण व नागरी आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. पालकमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण आवास योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखेडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, सहायक अधिकारी मिताली सेठी आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन कामे पूर्णत्वास न्यावीत. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गरजू नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी विशेष शिबिरे राबविण्यात यावी. या शिबिरातून आवश्यक तिथे बक्षीसपत्र, रजिस्टर व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिबिराचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी करून त्याबाबत योग्य ती माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक व्यापकतेने होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर, महिला व बाल विकास मंत्री हर्षवर्धन पवार सर, कृष्णा घोबडे, राधिका महिला बचत गट आणि भरारी वस्ती संघाच्या गटाने मला आम्ही माझं पर्सनल बिझनेस असल्यामुळे मला बचत गटाच्या इकडून आम्ही सर्व 1 लाख लोन उचलले आणि आम्ही सर्व आर्थिक महिलांच्या ज्या गरजी महिला आहेत त्यांना आम्ही
सर्व मिळून आम्ही एक बिझनेस टाकला सपोर्ट सेंटर. त्याच्या माहिती पत्रकाचं पुस्तिकेचं माहिती पत्रकाचं संपर्क होते. सोमवारी वंचित बहुजन आघाडी वतीने डमरू बजाव आंदोलनातून अमरावती महानगरपालिकेत नगरसेवकांना जागे केलं. मागील एका वर्षापासून कोरोना महामारीत अमरावती मनपाकडून जनतेला आरोग्य सुविधा न देता केवळ जनतेकडून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे. अमरावतीमधील जनतेकडून निवडून दिलेल्या नगरसेवकांनी एकदाही मनपाच्या आरोग्य यंत्रणेविरोधात आमसभेत आवाज उठवला नाही. तसेच प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र अशी कोरोना महामारीसाठी आरोग्य सुविधा उभारून लोकांना या संकटातून सोडवण्याचा प्रयत्न केला नसल्याने दरवर्षी 800 ते 1000 कोटींचे मनपाचे बजेट असते, मग हा पैसा आरोग्य यंत्रणेवर का खर्च होत नाही असे आरोप करत अनेक प्रश्नांना घेऊन आज वंचित बहुजन आघाडीने अमरावती महानगरपालिकेत जाऊन डमरू बजाव आंदोलन केले व डमरू वाजवून नगरसेवकांना जागे केले व यावेळी जोरदार घोषणाही दिल्या. या मनपामध्ये जे बी जे पीचं प्रशासन आहे हे प्रशासन दर दिवसाआड इथल्या राज्यशासनावर एक आरोप लावते की इथलं राज्यशासन आरोग्याच्या सुविधा आणि कोविड जे संक्रमण आहे ते वाढवण्यामध्ये सपशेल खोटं ठरल्याचा आरोप लावते. परंतु आमचं अमरावतीकरच्या वतीनं त्यांना असं विचारणं आहे की मनपाचं प्रशासन तुमच्याजवळ असतानासुद्धा तुम्ही या अमरावतीकरांच्या आरोग्याच्या सुविधेकरता काय केलं. आमची अशी मागणी आहे की या 22 प्रभागामध्ये 10 कोटीचं प्रत्येक प्रभागामध्ये एक PHC प्राथमिक केंद्र असायला पाहिजे, आधुनिक असायला पाहिजे आणि ॲम्ब्युलन्स साधी ॲम्ब्युलन्स जर महानगरपालिका जर पुरवू शकत नाही आणि आमचं असं मत आहे की या महानगरपालिकेच्या या प्रशासनाच्या माध्यमातून यांनी कोविडचे जे काही हॉस्पिटलला जी परवानगी दिलेली आहे ज्या साध्या मंगल कार्यालयामध्ये 4 पर्दे लावून यांनी कोविडची जी परवानगी दिलेली आहे त्या परवानगीमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे. यामध्ये CS असो कमिशनर असो आणि महापौर असो हे सर्व मिळून अमरावतीकरांच्या जनतेला लुटण्यासाठी त्यांनी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी काही घडी बसवायला पाहिजे ती बसवली नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही डमरू वाजवून त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि येत्या काळामध्ये जर असं झालं नाही, या बजेटमध्ये जर आरोग्याची भरघूस जर तरतूद झाली नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन मनपावर करण्यात येईल. वंचित बहुजन अभी को मेरा क्रांतिकारी जयभीम. आज मनपा का बजट है, आखिरी बजट है बीजेपी शासित अमरावती मनपा का. इसके अंदर हमारी डिमांड ये है कि मनपा के अंदर जो मनपा की मूलभूत सुविधा है वो स्वास्थ्य है, शिक्षा है और सैनिटाइजेशन है. ये 3 मूलभूत सुविधा मनपा को देना ज़रूरी था. 1 साल के अंदर कोविड के अंदर मनपा ने कुछ नहीं किया, 4 साल तो कुछ किया ही नहीं. वैसे ही पुणे की मनपा ने 11 हॉस्पिटल को हायर करके उनको फ्री वहाँ पर जो गरीब पेशेंट है उनको भेजा. 800 बेडेड हॉस्पिटल खड़े किया पुणे की मनपा ने, लेकिन अमरावती के मनपा ने एक आम सभा भी कोविड के टाइम पे इसलिए नहीं ली कि उनको आरोग्य सेवा को बढ़ाना है करके. प्राथमिक आरोग्य केंद्र पूरी तरह से ध्वस्त है, एक एम्बुलेंस नहीं है, 28,000 लोगों के ऊपर एक डॉक्टर है वो भी आता है नहीं आता है, पूरी की पूरी व्यवस्था खत्म हुई हुई है. 4 साल में इन्होंने कुछ काम नहीं किया. ये आखिरी बजट है, इसके अंदर 10 करोड़ का आधुनिक जो प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के अंदर जो इक्विपमेंट्स होना चाहिए उसकी डिमांड वंचित बहुजन आघाड़ी की ओर से हमने की है. अगर ये पूरी नहीं होती है, वैसा भी बीजेपी शासित मनपा को 1 साल में जाना ही है, कम से कम जाते जाते 10 करोड़ का प्रोविजन वो करके जाए ताकि आधुनिक सुविधा जो यहाँ की जनता है उनको मिल सके. वंचित बहुजन. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चेक देऊन जिनिंग मालकाने फसविले. विकलेल्या कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील व अकोट तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अंजनगाव सुर्जी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील लायसन होल्डर उमर जिनिंग फॅक्टरीला आपला कापूस विकला. त्यानंतर त्या जिनिंग मालकांनी त्या शेतकऱ्यांना चेक दिले. मात्र ते शेतकरी जेव्हा बँकेत पैसे काढण्याकरिता गेले तेव्हा तो चेक बाउन्स झालेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिनिंग मालकास विचारणा केली असता तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशा प्रकारचे उत्तर जिनिंग मालकाने शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनी याची तक्रार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात केली असता त्यांना कोणताही न्याय न मिळाल्याने आज सर्व शेतकरी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तुम्हाला न्याय मिळेल असे आश्वासनही दिले.
म्हणणं होतं आज थांबा उद्या थांबा, काही दिवस लोटले त्यांनी असे, नंतर आमच्या चेकच्या तारखा जवळजवळ येत होत्या, त्यानंतर त्याचा हा संधीचा फायदा घेत होता आणि आम्ही चेक बाउन्स दोनदा बँकेत बाउन्स लावल्यानंतर ते बाउन्स झाले आणि जेव्हा आम्ही आमच्या कौटुंबिक समस्या त्यांना सांगितल्या की बा आम्हाला आता पैशाची अत्यंत गरज आहे, तर त्यावेळेस तो आमच्यावर शिरजोर झाला, मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली आणि तुमच्या ज्यानं जे होत असेल ते करा आणि माझं कोणी काही कमी जास्त करू शकत नाही आणि मी माझ्या मनानं ज्यावेळेस येईल त्यावेळेस पैसे देईल, तुम्ही माझं काही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या. या पद्धतीत तो आम्ही नारा बोलला. आम्ही त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रार केल्यानंतर पुरुषोत्पन्न बाजार समितीलाही तक्रार केली. तिथे पुरुषोत्पन्न बाजार समितीने ठराव घेतला. त्या दोन्ही मीटिंगला तो आला नाही आणि त्याने नंतर उळूवळूचे उत्तर द्यायला तयार केली आणि आम्ही पोलीस स्टेशनला गाठल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार केली. आता पोलीस अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेब अमरावतीला आलेलो आहे. आम्हाला फक्त न्याय मिळावा, आमचे पैसे मिळावा एवढीच अपेक्षा. तुमचं नाव? राहुल गजानन पागोडे. आणि गाव? अडगाव बुजरुक. मी निलेश चोपले, प्रहार तालुका अध्यक्ष. अकोट तालुक्यातील काही शेतकरी अंजनगाव अल उमर जिनिंग मालकाला कापूस दिले असता त्यांनी चेकद्वारे व्यवहार केला. चेक शेतकरी ज्यावेळी चेक लावायला गेले बँकमध्ये तर चेक बाउन्स झाले. बाउन्स झाल्यानंतर शेतकरी जिनिंग मालकाकडे गेले. जिनिंग मालक हा शेतकऱ्यांना सरळ झाला, शिरजोर झाला. तेव्हाच शेतकरी पोलीस स्टेशन अंजनगाव इथे धाव घेतली. धाव घेतल्यानंतर आज 20 दिवस झाले पण शेतकऱ्यांचे काही त्याचा पाठपुरावा केलेला नाही पोलिसांनी. त्यानंतर आज आम्ही सर्व शेतकरी जिल्हा अधिकारी यांच्याकडे आलो असता त्यांनी आश्वासन दिलं त्या जिनिंग मालकाच्या जिनिंगला शील लावण्यात येईल आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही, न्याय मिळून देणार. जिनिंगचं जिनिंग मालकाचं काय म्हणणं होतं? जिनिंग मालक हा पैसे द्यायला तयार नव्हता. जिनिंग मालक हा शेतकऱ्यांवर सरळ होत होता, शिवीगाळ करत होता. मेळघाटात कुपोषणाबरोबरच आता दिव्यांग व्यक्तींवर देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. मेळघाटात अनेक दिव्यांगांचे प्रमाणपत्र बनले नसल्याचे समोर आले आहे. मेळघाटात दिव्यांगांची कमतरता नाही. काही दिव्यांगांना सरकारी योजनेचे लाभ मिळाले तर काही सरकारी योजनेपासून विस्मृतीचे जीवन जगत आहे. ज्यामध्ये धारणे येथील 7 किलोमीटर पासून उकपाटी या गावातील दिव्यांग सूरजलाल सेलेकर याचा समावेश आहे. तो कित्येक वर्षापासून आपल्या जीवनात संघर्ष करीत असून वर्षानुवर्षापासून सूरजलाल आशा घेऊन बसलेला आहे की सरकार त्याच्याकडे व त्याच्यासारख्या अनेक दिव्यांगांवर लक्ष देईल आणि दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजनेशी संबंध जोडला जाईल. परंतु आजपर्यंत प्रशासनाने सूरजलालकडे लक्ष दिले नाही. या दिव्यांगांचे कोणतेही प्रमाणपत्र नाही, जेणेकरून सिद्ध होते की सूरजलालला दिव्यांगांचं जीवन जगत आहे. तेथे निराधार झोपडीत राहून अनेक वर्ष आशेने जगताना दिसलेला आहे. असे कित्येक दिव्यांग असतील जे मेळघाटातील ग्रामस्थांमध्ये अजूनही विस्मृतीत जीवन जगत आहे. तो फिर इसका कुछ पैसा वगैरह मिलता कि नहीं? कुछ भी नहीं. आधार कार्ड नहीं बनाया, नहीं का वो चलते नहीं तो कहां बनाएंगे हम उसका. और कुछ अपंग का सर्टिफिकेट वगैरह? कुछ भी नहीं है. कुछ भी नहीं है, कोई नहीं ना उसके पीछे. अब कौन बनाएंगे? कोई ध्यान देते कि नहीं इस पे? कोई कभी आता नहीं? कोई नहीं, कोई भी नहीं. ग्राम सेवक वगैरह? कोई नहीं. वो ग्राम सेवक गए सालों एक बार, थोड़ा सा चावल दाल एक ही बार दिए और जब से नहीं. गावकऱ्यांनी सांगितले आहे की सूरजलाल यांना कोणताही पाठिंबा नाही, त्याला आजपर्यंत प्रशासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकला नाही. लहानपणापासूनच तो पूर्णपणे अपंग जन्माला आला आहे, फक्त जमिनीवर रेंगाळत आपले जीवन जगत आहे. एकीकडे सरकार दावे करते की दिव्यांग लोकांवर संपूर्ण लक्ष देण्यात येईल, पण दुसरीकडे सूरजलाल सारख्या असंख्य दिव्यांगांनी या दाव्यावरील पर्दाफाश केला आहे. उकपाटी गावातील अजून एक युवती आहे जी येथे पूर्णपणे दिव्यांग असून ती तसंच आयुष्य सतत जगत आहे, यावरही प्रशासन लक्ष देत नाही. अशा दिव्यांगांना योजनेच्या मुख्य भागाशी जोडण्याची मागणी होत आहे. शकील अहमद, धारणी. मेरा लड़की लागेगा, बहन का लड़की है. बहन की लड़की? कोई है क्या इसका? नहीं है, भाई उन्हें है, माँ बाप का या. फिर इसको सर्टिफिकेट वगैरह? अब सर्टिफिकेट वो आप उनका तो सब वो आधार कार्ड टेम्परस होंडा में रह गया. अच्छा, फिर अभी कुछ पैसा वगैरह मिलता अनुदान? नहीं मिलता. कुछ भी नहीं? बता ना, पैर बता दे, चप्पल. कुछ भी नहीं, कोई आता कि नहीं, देखता कि नहीं इसको? नहीं, कोई भी नहीं. अब किसको बताया नहीं तो कौन आएगा बेचारा? इसका माँ बाप वगैरह? माँ बाप दोनों शांत हो गया. शांत हो गया? हाँ. फिर इसको इसके सहारा कौन है फिर? मेरा मावसी है, मेरे पास रहता, वो बोट का है, यहाँ रहता, ये चट्टा बोट का.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकोडा परिसरातील अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक आर्ची चांडक व पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 51 जणांना ताब्यात घेतले असून 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील विदर्भ खान्देश सीमेलगत असलेल्या कुर्रा काकोडा नजीक पिंपरा फाट्यावर एका अवैध धंद्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून यात 6 महागड्या 6 चाकी सह 10 मोटरसायकली 51 मोबाईल व 2,60,000 रोख असा 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला असून या प्रकरणी 51 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास टाकलेल्या या धाडीमध्ये भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. कुर्रा काकोडा हा परिसर विदर्भ खान्देशाच्या सीमेलगत व सातपुडा वनक्षेत्रात असल्याने या ठिकाणी नागमणी जुगार सट्टा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बळावले असून याकडे स्थानिक पोलीस हे कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जातो. मात्र या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलेच धाबे दणावले असून जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई समोर आल्याने पोलिसांचा हा वचक असाच राहील की पुन्हा थातुरमातुर कारवाई करून पुन्हा अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे होईल हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली होती की मुक्तानगर तालुक्यामध्ये पिंपराला ये जो एरिया आहे इसमें राजे बियर बार में ऊपर फर्स्ट फ्लोर पे सट्टा जुगार चल रहा है. उस पर हमने हमारा पंटर भेजा तो मालूमात मिली कि ये इन्फॉर्मेशन पक्की है. उस ये इन्फॉर्मेशन एएसपी कुमार चिंता जलगांव इनके थ्रू आई थी और इनके ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद मैं अर्चित चांडक आईपीएस भूसावल बाजार पेट एएसपी ये नितिन गणापुरे प्रोबेशनरी डीवाईएसपी और एएसपी चिंता इनने एसपी सर से ये बात शेयर करी और एसपी सर ने हमको इस पर कार्रवाई करने का आदेश दिया. तो हमारी टीम भूसावल से अधिकारी अनिल मोरे व बाकी टीम और प्रोबेशनरी डीवाईएसपी नितिन गणापुरे और मैं हम लोग तीनों उधर से निकले कार्रवाई करने के लिए और यहाँ पे आज कार्रवाई हुई है. इसमें टोटल बरामद कैश 2,59,220 है और फोर व्हीलर 6 जब्त हुए हैं, टू व्हीलर 10 जब्त हुए हैं और मोबाइल 51 जब्त हुए हैं और टोटल आरोपी 51 है. तो टोटल रकम रेड की 34,53,220 ऐसी है. पिंपरी चिंचवड या उद्योग नगरी एमआयडीसी मध्ये ट्रक लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून नाशिक रेल्वे स्टेशनवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. रणजित कुमार दास, सुशील कामत आणि शैलेंद्र कुमार मंडल अशी अटक करण्यात आलेली आरोपीची नाव आहेत. सदर टोळीने 17 मार्चला 2021 महाडूनगी एमआयडीसी परिसरात ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून सामान भरलेला ट्रक पडवून नेला होता. सदर टोळी नाशिक मार्गे बिहारला पडून जात असताना नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. सदर टोळीकडून 19,99,405 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जित कुमार रामसेवक दास, सुशील रामावतार कामत, शैलेंद्र कुमार शिवलखन मंडल असे 3 आरोपी ताब्यात घेऊन माझे कुरुळीचे 3T लॉजिस्टिक समोर फिर्यादी रवी सुभाष चंदन शिवे ड्रायव्हर धंदा करणारा माणसाला समोरून येऊन अटॅक करून त्यांचं कळून ट्रकची किल्ली काढून त्यांच्यावर चादर टाकून त्यांना पूर्णपणे ताब्यात घेऊन तिथून गाडी महाळुंगे येथे ओम लॉजिस्टिक कंपनी येथे जाऊन त्याने दुसरा ट्रकमध्ये ट्रान्सफर केला आणि एकूण 19,99,405 रुपयाचा माल तिथून लंपास केला. या आहे असेंब्ली मोटर युनिट स्टार्टर ऑटोमोबाईल पार्ट हे लुटून नेला होता. नंतर कळाला की हे 7 लोकांचा गँग आहे. सदर गुन्ह्याचा गांभीर्य ओळखून आम्ही सर्वांनी
सतत तपासासाठी मागोवा घेतला, शास्त्रोक्त पद्धतीने तपास करण्यात आला आणि त्यापैकी सीसीटीव्ही फुटेज या सर्वांवरून आम्हाला माणूस कळला, माणूसचा लोकेशन आम्हाला कळला आणि नंतर तिथे नाशिकला सापळा रचून 12 तास सापळा रचून रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आला। त्यामध्ये एक पळून जाणे यशस्वी झाला, बाकीला आम्ही पकडण्यामध्ये 3 पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि संपूर्ण मुद्देमाल 19,99,405 आणि त्यापूर्वी 15 लाखचा ट्रक हे सर्व रिकवर करण्यास आपण यशस्वी झालेलो आहे। हे अत्यंत चांगली कामगिरी आहे। उद्योग धंद्याला वाढीस होवो यासाठी उद्योग धंद्याविरुद्ध जे काही गुन्हे होत आहे, राईट फ्रॉम एक्सट्रॉशन टू जे अशा प्रकारचे लूटमार आणि चोऱ्या, त्या सर्वांवर आपण आळा बसवण्यासाठी सतत कार्यरत आहोत आणि यासाठी आम्ही PI महाळुंगे, अरविंद पवार, DCP जोनवन, श्री मंचा किप्पर, श्री राम जाधव आणि त्यांची टीम, दशरथ वाघमोळे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोळिंग आणि संपूर्ण टीम यांच्या अभिनंदन करतो आणि त्यांना ही चांगली कामगिरी असाच करत राहावं असा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। अल्पवयीन मुलीला खोटं बोलून दुचाकीवर बसवून कामठी येथील एका घरात नेऊन तिला डांबून ठेवले। या दरम्यान तिच्यावर बलात्कार व मारहाण सुद्धा केली। सक्करदारा पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ज्याच्यामध्ये एका तरुणीला मारहाण, अपहरण, मारहाण आणि मग बलात्काराचा गुन्हा दाखल केला। रविवारी सकाळी हा गुन्हा पहाटेच्या वेळात दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलगी हिची आरोपीशी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन मैत्रीत रूपांतर होण्यानंतर भेटी वगैरे झालेल्या होत्या। त्यानंतर अल्पवयीन मुलीची आजी तिच्या नातेवाईक जे मेडिकल हॉस्पिटलला उपचारकामी ॲडमिट होते त्यांना भेटायला गेली होती 3 मार्च रोजी आणि रात्री उशिराने वापस येणार होती। त्यांची वाट पाहत अल्पवयीन मुलगी घराच्या तिथे बसलेली होती। त्यावेळेस आरोपी घराजवळ आला आणि तिला म्हणाला की बा आजी मार्गीनगर चौकात तुला बोलवते आहे आणि म्हणून तिला गाडीवर बसवून घेऊन गेला। पण मार्गीनगर चौकात न नेता त्याने दुसऱ्या दिशेने गाडी घेतली तर अल्पवयीन मुलीने आणि गाडी अतिशय वेगाने होती। अल्पवयीन मुलीने गाडी थांबवण्यासाठी त्याला सांगितलं परंतु त्यांनी काही ती थांबवली नाही आणि कामकी जुना कामकी परिसरात तो तिला घेऊन गेला आणि तिथेच त्यांनी तिला तिथे ठेवलं आणि तिथे ते शारीरिक तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत अशा स्वरूपाची ती तक्रार आहे। सर मॅम, हिला डांबून ठेवलं होतं का आणि जे जे ठिकाण तो होतं तो काय होतं? तक्रारदार जी मुलगी आहे तिने जी तक्रार दिलेली आहे त्यात सांगितलेलं आहे की बा तिला त्या ठिकाणी त्याने तिथे ठेवलेलं होतं आणि जेव्हाही केव्हा तो बाहेर जायचा तिचा मोबाईल त्याने ताब्यात घेतलेला होता आणि जेव्हाही केव्हा तो जायचा तेव्हा जाताना बाहेर कडी लावून जायचा अशा प्रकारे त्याने डांबून ठेवलेलं होतं। या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे किती दिवस एक तर डांबून ठेवला आणि या काळामध्ये तिला काही मारहाण वगैरेही झाली आहे? हातबुक्क्यांनी त्यांनी तिला मारहाण केलेली आहे आरोपींनी अशी माहिती पीडित मुलीने दिलेली आहे आणि जाताना तो बंद करून जायचा असं सांगितलेलं आहे। मॅडम, यामध्ये आणखी पण कोणी आरोपी आहे का? अशी काही माहिती समोर आलेली नाही आहे, अजून तपास सुरू आहे। हा जो आरोपी आहे याचा बॅकग्राऊंड काय आहे? काही जुना रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, चोरी करणारा आहे आणि ह्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे यशोधरा नगर मध्ये गुन्हे दाखल आहे। सोमवारी वंचित बहुजन आघाडी वतीने डमरू बजाव आंदोलनातून अमरावती महानगरपालिकेत नगरसेवकांना जागे केलं। अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत 4 लाखाच्या मुद्देमालासह मोहाची दारू नष्ट करण्यात आली। पुढे येणारा होळीचा सण आणि लॉकडाऊनमुळे दारूचा झालेला तुटवडा यामुळे मोहाची दारू काढण्याच्या व्यवसायाने सध्या जाम पकडला आहे। अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेकी नगर परिसरात अनेक घरांमध्ये मोहाची दारू काढण्यात येते। या गोष्टीची माहिती घेऊन एक्साइज विभाग व अजनी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मुद्देमालासह 4 लाख रुपयांची मोहाची दारू नष्ट करण्यात आली। अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत 4 लाखाच्या मुद्देमालासह मोहाची दारू नष्ट करण्यात आली।
पूरी पे रेड गिरी है, क्या कितने आरोपी पकड़े, कितने मुद्दे मान के मतलब किए, क्या बताऊँगे। ये अभी होली का सन आने वाला है और अभी जो लॉकडाउन की स्थिति थी जिसमें दारू की दुकान वाइन शॉप को जो पाबंदियाँ दी थी उसका बेनिफिट उठा के टोली रामटेक नगर ये एरिया में बहुत से लोग घर में दारू की हाथ पट्टियाँ चला रहे, ऐसे हमें तकरार प्राप्त हुई थी। इस संदर्भ में हमने आज पुलिस स्टेशन अजनी और एक्साइज के अधिकारी ऐसा मिलकर कि हमने एक कॉमन वहाँ पर कार्रवाई की है। उस दरमियान में हमने वहाँ पे अंदाजे 4 से 4.5 लाख का दारू का मुद्देमाल, दारू की भट्टी जिसमें दारू की भट्टी है, दारू का सड़वा है और हाथ भट्टी की दारू है, ऐसा माल हमने सीज करके डिस्ट्रॉय किया है। उस संबंध में हमने एक कुल 4 गुने पुलिस स्टेशन में दर्ज किए हैं और उसकी अगली कार्रवाई हम लोग चालू है। वहाँ पे हर घर में दारू की भट्टी चलती है क्या? हर घर में तो नहीं चलती लेकिन मैक्सिमम घरों में वो झोपड़पट्टी एरिया है, मैक्सिमम घरों में हमें आज वो दिखाई दिया है। बहुत से घरों में वहाँ पे हमें दारू के भट्टी या घर के अंदर में सड़वा लगा के वहीं में वो छोटे छोटे ड्रम में वो लोग दारू निकालते हुए दिखाई दिए हैं। सर कितने आरोपी अरेस्ट हुए इसमें? अभी हमने 4 गुने दर्ज किए हैं क्योंकि हमने जिस समय वहाँ पर रेड मारी थी काफ़ी लोग वहाँ से पुलिस को देख के भाग गए थे। 4 गुने दर्ज किए हैं, उसमें हम लोग आरोपी ढूंढ रहे हैं अभी और उनको हम लोग अटक करने वाले हैं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। महिला दिनाच्या निमित्ताने मार्च पासून परिचर्या प्रशिक्षण केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे। दररोज 100 हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे। आतापर्यंत 1000 हून अधिक नागरिकांचे लसीकरण या ठिकाणी करण्यात आले आहे। कोवॅक्सिन ही लस पूर्णतः सुरक्षित असून इरविन चौकातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात कोवॅक्सिन लसीकरणाची सोय करण्यात आली आहे। मात्र दररोज सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी मोफत लसीकरण करण्यात येत आहे। या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी सोबत आधार कार्ड घेऊन जावे आणि नोंदणीसाठी देण्यात येणाऱ्या चिठ्ठीवर नाव, लसीकरणाची तारीख आणि मोबाईल क्रमांक देणे गरजेचे असून नोंदणी झाल्यानंतर कक्षात लसीकरण करण्यात येते। यासाठी डॉक्टर श्रुती देशमुख आणि अधिपरिचारिका सुवर्णा काळे कार्यरत आहेत। कोवॅक्सिन ही लस याचे कोणतेही परिणाम दिसून येत नाही। काही नागरिकांना अंगदुखी किंवा ताप आल्यास पॅरासिटामॉल हे औषध घ्यावे असा सल्ला डॉक्टर देशमुख यांनी दिला। आपका बहुत बहुत धन्यवाद। जिस हिसाब से मेरे कॉलीग्स ये हाउस में ये बता रहे हैं महाराष्ट्र में किस तरीके से खंडनी वसूली का काम किया जा रहा है, मैं आपको बताना चाहूंगी जो व्यक्ति 16 साल सस्पेंड रहा, जो व्यक्ति 60 दिन पुलिस स्टेशन में रहा, जेल में रहा, उसे फिर से रीज्वाइनिंग किस बेस पे की गई? जब बीजेपी की सरकार थी, जब उद्धव साहब ने खुद माननीय देवेंद्र फडणवीस साहब को फोन किया और उन्होंने कहा इस व्यक्ति को, सचिन बाजे को, इनको रीस्टेट कराना चाहिए, रीज्वाइनिंग सर्विस देनी चाहिए, तब आदरणीय फडणवीस साहब ने उन्होंने स्पष्ट नकार दी। उनकी पूरी हिस्ट्री देखते बराबर उन्होंने नकार देते हुए उन्हें ज्वाइनिंग नहीं कराई। जिस दिन उद्धव ठाकरे की सरकार आई, ठाकरे सरकार चेयर पे बैठे, उसी वक्त परम सिंह जी को फोन करके उन्होंने पहला काम कराया कि सचिन वाजे को ज्वाइन करवाइए। मुझे बताइए आप सचिन वाजे के कारण परमवीर सिंह को सस्पेंड कराते हैं, उनकी बदली करवाते हैं। मुझे आपसे एक विनंती करना है कि गृह मंत्री का नाम आ रहा है, अध्यक्ष महोदय बहुत इंपॉर्टेंट सब्जेक्ट है, अगर इस तरीके से देश में खंडनी वसूली का चक्कर शुरू हुआ तो पूरे देश में ये चीजों को फॉलो किया जाएगा। मैं आपसे विनंती करती हूँ, दो मिनट सर, जिस तरीके से बाकी लोगों पे आरोप लगे, मैं आपको बताती हूँ कि हमारे महाराष्ट्र में मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण ये सब प्रकरण चल रहा है, बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है। किसकी ट्रांसफर कहाँ से करनी है, किससे खंडनी वसूल करनी है, और ये जो यहाँ पर खड़े हैं जो सीएसआर फंड के बारे में बात कर रहे हैं, अगर सिर्फ मुंबई से 100 करोड़ वसूली अगर महीने की होती होगी तो पूरे महाराष्ट्र से प्रारंभ कीजिए। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.